सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा, पैनल नंबर 26। सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा, पैनल नंबर 26। Rishto.com ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी, मोर देन 26,000 ट्रस्टेड फैमिली, काउंसलिंग विद अटमोस्ट ऑनेस्टी, फ्री रजिस्ट्रेशन, नॉमिनल मेंबरशिप फीस, नो कमीशन आफ्टर मैरिज, फ्री रिश्तो मीट विद रिफ्रेशमेंट्स। Rishto.com ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताजा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। आने वाले गणेश उत्सव को देखते हुए उल्लासनगर शहर में महाराष्ट्र नवनिर्माण सेना और विद्यार्थी सेना की तरफ से घरों में भगवान गणेश जी की मूर्ति स्थापित करने वाले नागरिकों को पूजा की सामग्री दी जा रही है, जिसमें प्रभाग क्रमांक 29 और 30 में पूजा सामग्री का वितरण किया गया। वहीं मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मनोज शैलार ने बताया कि जिन शासकीय कार्यालयों में भी भगवान गणेश जी की मूर्ति स्थापित होती है, वहां पर भी पूजा सामग्री दी जाएगी। आइए जानते हैं मनसे विद्यार्थी सेना के अध्यक्ष मनोज शैलार जी क्या बता रहे हैं। ऑफिसमध्ये पूजा गणेश पूजाचं साहित्य वाटप केलेलं आहे आणि मनोज शेल्लार हे मनसे अध्यक्ष असून आणि ते वेळोवेळी आम्हाला सहाय्य करतच असतात। वया वाटप झालं, दिवाळीचं फराळाचं त्यांनी वाटलं, परत पुन्हा गरीब जनतेला म्हणजे छत्र्या नव्हत्या, पावसाळ्यामध्ये छत्र्या वाटप केल्या, बरेचसे असे म्हणजे उपक्रम ते चालवत असतात आणि नेहमी ते त्यांना गरिबांना सहकार्य करतच असतात। आणि असा खंबीर नेता म्हणजे एक उल्हासनगरला मिळावा, म्हणजे या प्रभागाला मिळाला आणि मिळाला पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे। आणि ती गणेश भगवान हे पूर्ण करतीलच हे तर त्यामध्ये शंकाच नाही आहे, पण पुढे ये चालून ते म्हणजे नगरसेवक नगराध्यक्षपदापर्यंत सुद्धा जाऊ व्हावे अशी माझी तळमळीची इच्छा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रभाग क्रमांक 29-30 मधील आम्ही सगळ्यांनी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण शाखेच्या वतीने पूर्ण प्रभागातील जेथे जेथे ज्या ज्या नागरिकांच्या घरी गणपती आपले स्थापन होत आहेत त्याकरिता जे काही पूजेचं साहित्य लागणार होतं ते आम्ही गेल्या दर वर्षापासून आम्ही वाटप करत आहोत। त्यानंतर प्रशासकीय जे कार्यालय आहेत, पोस्ट ऑफिस असेल, प्रभाग समिती कार्यालय असेल, महानगरपालिका असतील, तसेच पोलीस परिमंडळ 4 मधील जे काही पोलीस कार्यालय आहेत, कल्याण पोलीस स्टेशन, विठ्ठलवाडी, उल्हासनगर पोलीस ठाणे, ACP अंबरनाथ, ACP उल्हासनगर आणि वाहतूक विभाग, या सर्व प्रशासकीय कार्यालयामध्ये आम्ही जिथे जिथे गणपती स्थापन होणार आहेत त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या घरी त्यांना देखील या सामानाचं आम्ही वितरण केलेलं आहे। तसेच प्रभाग क्रमांक 29-30 मधील ज्या ज्या नागरिकांच्या घरी गणपती स्थापन होणार आहेत त्यांची येणार आहेत त्यांना आम्ही ते सर्वांना सगळ्यांना आम्ही हे सामान वितरण करणार आहोत आणि करत आहोत। जवळपास आम्ही पूर्ण याच्यामध्ये 1200 पॅकेट तयार केलेले आहेत आणि हे सर्व 1200 पॅकेट आम्ही वितरण करत आहोत। त्यानंतर सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला गणेशोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।